ही माझी भाची मीरा. हाय, मी मधुरा, मीरा ताईची धाकटी बहीण. बाय द वे आदित्य, तू काय शिकलास? मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. पाचरीला पाच इंजिनियर्स मिळतात हल्ली. मीरा, अरे तू पण बस, तू खाऊन घे गरम आहे तोपर्यंत. मधुरा पाणी दे, चौकश चौकश. फक्त पक्का होकार यायचं बाकी आहे, नकाराचा प्रश्नच नाहीये. तू अजिबात घाबरू नको, करतील ना फोन. बेल वाजते पण कोणी उचलत नाही. डोंट वरी, मी रोड क्रॉस करून देतो. दादा आला का फोन? नाही ना, तेच तर टेन्शन आहे. टेन्शन नाही घ्यायचं रे, निगरगट्ट हो जरा. तेच तर जमत नाहीये ना. तर 50 वेळा उचलला मी फोन त्यांना करण्यासाठी, पण करू नको करू नको, काय धाडसच झालं नाही. मेरेपेक्षा ना मला दादाचं टेन्शन आलंय. इतकं हळवं असून कसं चालेल, फट दिशी काही झालं म्हणजे. कमू, मी करतो धाडस, मी फोन करतो त्यांना. तू माझ्या बरोबर आहेस इकडे आधार द्यायला? आहे ना, कर कर. अरे मुलाला मीरा पसंत आहे रे, बोलला ना तो त्या दिवशी. हो, फक्त पक्का होकार यायचं बाकी आहे, नकाराचा प्रश्नच नाहीये. तू अजिबात घाबरू नकोस, ते काहीतरी त्यांच्यात विचार विनिमय चालला असेल देण्या घेण्यावरून. करतील ना फोन, त्यांनी नाही केलं तर आपण करू. तू कर. ऐक ऐक, फोनवरून देण्या घेण्याच्या गोष्टी करायच्या नाही तर दादा. त्यांना म्हणावं आपण प्रॉपर बैठक घेऊ आणि मग बोल. डायल केलेला नंबर उत्तर देत नाही, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. बेल वाजते पण कोणी उचलत नाही. तर तू लगेच हात पाय नको गाळूस बाबा. अरे कामात असतील, आपण वाट बघू ना. वाट बघणंच भयंकर असतं. टांगत्या तलवारीच्या खाली बसल्यासारखं वाटतं दादा. अरे या मीरेच्या बाबतीतच आपल्याला टेन्शन घ्यायची गरज आहे. मधुरा असलं काहीही करायला लावणार नाही आपल्याला. बघ, लिहून घे माझं वाक्य. काय मग, आज काय विशेष? काही नाही. काही नाही म्हणजे तळवी आणि जोशीबाईंचे पीजे, आणि त्यातल्या त्यात तुला मनातलं थोडस बोलायला विशाखा. बरोबर बरोबर. गॉड, कसे काढतेस तू दिवस? अगं आता सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच असतात माणसं. आपण कसं वागतो ते महत्वाचं. येस टीचर, यू आर राईट. अगं या राजे, झाली ना पिकनिक मनासारखी? मस्त, एकदम मजा आली. म्हणजे डान्स बीन आला. किती उशीर. खूपसा खूपसा ना, खूपसा पुस्तकामध्ये बायकोला कसं टाळायचं तुमच्याकडून शिकायचं. हे आई पकवू नकोस प्लीज. थोबाड फोडू ना अथर्वा, फालतू शब्द वापरायचे नाहीत घरात.
पकाऊ वगैरे काय हातच्या काकणाला आरसा कशाला रे याच याच तुझ्या मिसमॅच म्हणी जेव्हा बंद करशील ना तेव्हा माझी ही पकपक पकाक मी बंद कर मिळालं का हा होकार मिळाला आपल्या नाही ना पुरीचं बाशिंग बळ जरा जडच आहे ह्या पोरांनी पण नकार दिला कधी लग्न व्हायचं हिच कधी गोष्टी मार्गी लागायच्या अथर्वच्या लग्नापर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ने होय आशेवर जग कायम आहे कमू तुम्हाला काय जातं बसल्या बसल्या आशीर्वाद द्यायला निम्म आयुष्य गेल पाय स्थिर आहे तुमचा नाही चांगली नोकरी मिळेल या आशेवर आपले जगत राहिलात चांगली नोकरी कुठे साधी साधी कायमची नोकरी सुद्धा मिळवता आली नाही तुम्हाला आज इथं उद्या तिथं माझ्या आनंदाचे उपकार म्हणून हे घर मिळालं आपल्याला कमी भाड्यामध्ये आता बसलो असतो रस्त्यावर स्वामी टाकत नाहीत का कोणाला कमू ज्यांनी चोच दिली तेच दाणे देतात स्वामी काय म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हात पाय धू पिकनिकवर आलास ना जा हा बरं झालं आलास मला तुला काही नियम सांगायचे आहेत बघ आमच्या आनंददाच्या दिवाकरचा मुलगा आहेस तू म्हणून काहीही चौकशी न करता तुला इथे ठेवून घेतलंय थँक्यू पण तुला काही नियम पाळावे लागते रात्री 10 नंतर लाईट जाळायचा नाही नाही काल जाळलेलाच सॉरी आणि आंघोळीसाठी एकच बालदी पाणी मिळेल चालेल आणि अथर्वच्या रूम मध्ये तू राहतोय अथर्व आदित्य बरं का इंजिनियर आहे मुंबईला नोकरीसाठी आलाय आनंद मामाच्या मित्राचा मुलगा हो कळलं मला सारखं सारखं काय ऍक्शन रिप्ले देत आहे कळलं हाय थँक्यू म्हणजे मला कोणीतरी कंपनीला होईल तसे हे मला पकवतच असतात काय चल आपण जाऊ म्हणजे कसं नाहीतर यांचं काही संपणार नाही चल शिकव जरा त्याला शिकव हात कसा मी घेऊ हाती अनोळखी स्वप्नांच्या वाटा रुतेल का हृदयात तुझ्या माझ्या पायी रुतता काटा सॉरी इट्स ओके माझे मित्र आहेत ना ते त्याला उशिरापर्यंत गुंतवून ठेवतील मग आपोआप उशीर होईल आणि 4:45 वाजले की तुम्ही त्याला सरळ फोन करा कारण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर तुम्हाला चालत नाही माझ्यावर जसं वसकता ना तसं त्याच्यावर वसका वसकल्या केले डोक्यात जाता तुम्ही शोधत होतो आता हा अर्धा भाग त्या आधीच्या अर्ध्या भागासोबत जोडला पाहिजे या घेवड्यांच्या शेंगांचं गुरुमार्गामध्ये खूप महत्व आहे म्हणजे ते बैरागी मला म्हणाले की हा प्रसाद म्हणून तुम्हाला दिलाय म्हणून कदाचित ते म्हणाले की ही पुरचुंडी घरी जाऊन उघड आणि मी घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही इथे होतात पण मग ही गोष्ट जिथे घडली ते ठिकाण अगं नरसोबाची वाडी आपल्या गोष्टीचा पुढचा क्लू आपल्याला नरसोबाच्या वाडीला मिळणार काय झालंय तू आधी माझी शपथ घे शपथ कसं तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही बर घेतली शपथ मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही आपल्या दोघांचं लग्न आपण फायनली ऑफिशियली एकमेकांचे होणार आणि आपल्या होणाऱ्या बाळाचे हक्काचे आई बाबा